शेगाव क्षेत्र युवा नेते प्रशांत पाटील यांच्या प्रयत्नाने उर्वे नोड एक मधील विविध सोसायट्यांना डस्टबिनचे वाटप रविवारी करण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते प्रशांत पाटील यांच्या वतीने उल्वे नोड एक मधील विविध सोसायट्यांना डस्टबिनचे वाटप रविवारी करण्यात आले. या कार्यक्रमाला माननीय विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, लाल ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ शेटघरत, आयोजक प्रशांत पाटील आदींसह सोसायटीतील सदस्य उपस्थित होते. यावेळी माननीय विवेक पाटील यांनी स्वच्छतेचे महत्व सांगताना प्रशांत पाटील यांच्या उपक्रमाची प्रशंसा केली. स्वच्छतेचं महत्व लक्षात घेऊन, कारण जीवनामध्ये सर्वात जास्त महत्व हे स्वच्छतेला दिलं पाहिजे असं आपल्या संत महात्म्यांपासून या ठिकाणी शिकवण आपल्याला दिलेली आहे. आता परिस्थिती बदलत आहे. गावं होती त्या ठिकाणी वसाहती आल्या, वसाहतीच्या ठिकाणी मोठमोठे अपार्टमेंट्स आले, गृहनिर्माण सोसायट्या आल्या, आणि माणसाला त्या ठिकाणी प्रत्येक माणूस हा सतत कामामध्ये गुंतलेला असताना आपल्या विभागाची स्वच्छता एक चांगली ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी कचरा कुंड्यांचं वाटप करण्यात येत आहे, आणि ह्या कचरा कुंड्यांचं वाटप आपण व्यवस्थितरित्या करून आपल्या सोसायटीतील प्रत्येक कुटुंबाला, विशेष करून भगिनींना, या ठिकाणी आपण त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे, त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की आपल्या घरातील कचरा हा या घरातील कचरा कुंडीमध्ये टाकला पाहिजे, बाहेर कुठल्याही परिस्थितीत टाकता कामा नये. आपणच कचरा केला नाही तर आपला विभाग स्वच्छ राहण्यामध्ये निश्चितपणे बदल होतो, एक चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी मिळतो. कारण शेवटी कचरा करायला काय बाहेरनं कोण लोक येत नाहीत, ना आले तरी त्यांचं प्रमाण 2-5% जास्त नसतं. आपल्या विभागामध्ये कचरा करण्याचं किंवा अस्वच्छ करण्याचं काम सुद्धा आपणच करत असतो, ते आपल्या हातनं होऊ नये त्यासाठी ह्या कचराकुंड्या आपल्याला देण्यात आलेल्या आहेत.